याला आपल्या शासनाचा पुरस्कार कसा मिळाला, त्याला त्यांनी असं सांगितलं की मी जर तो थांबवला असता तर साहित्यिकांमध्ये नाराजी निर्माण झाली पाहिजे. मॅडमच्या संदर्भात राज्यात मोठा गदारोळ साहित्य क्षेत्रात तरी सध्या सुरू आहे. आपल्यासोबत भाषामंत्री दीपक केसरकर आहेत, आपण त्यांच्याशी विचारू. सर, पुरस्कार दिला आणि मागे घेतला, काय असं कारण राहिलं आहे की सरकारला हा पुरस्कार मागे घ्यावा लागला? याचं कारण एकमेव असं आहे की साहित्य मंडळाने आमच्याकडे पाठवायला पाहिजे होतं की ह्या कॉन्ट्रोवर्शियल सब्जेक्टबद्दल आम्ही पुरस्कार देतो आहे आणि त्याच्यावरचं शासनाचं मत जाणून घ्यायला पाहिजे होतं, तर ही कॉन्ट्रोवर्सी निर्माणच झाली नसती. ज्यावेळेला मी अध्यक्षांना फोन केला की अशा रीतीने नक्षलवाद साहित्य असलेल्या ह्याला आपल्या शासनाचा पुरस्कार कसा मिळाला, त्याला त्यांनी असं सांगितलं की मी जर तो थांबवला असता तर साहित्यिकांमध्ये नाराजी निर्माण झाली पाहिजे. मग त्यांना जर वाईटपणा घ्यायचा नव्हता तर फाईल आमच्याकडे पाठवायला पाहिजे होती त्यांच्या रिमार्क्सचं, की हा नक्सलाईट मोमेंटमध्ये असलेल्या एका तुरुंगात असलेल्या कैद्याच्या चरित्राच्या म्हणजे आत्मचरित्राच्या संदर्भात जे पुस्तक लिहिलं गेलं त्याला दिलेला हा ट्रान्सलेशनचा पुरस्कार आहे. आम्ही त्यावेळेला तो थांबवला असता. ट्रान्सलेशन हा एक वेगळा भाग आहे, साहित्य हा वेगळा भाग आहे आणि नक्षलवादी मोमेंट हा एक वेगळा भाग आहे. आणि म्हणून जे जे अनेक लोक त्याच्यामध्ये प्रोफेसर आहेत जे आज तुरुंगात गेलेले आहेत, अनेक लोक साहित्यिक आहेत जे आज तुरुंगात आहेत, कशासाठी तुरुंगात आहेत तर नक्षलवादाशी त्यांचा थेट संबंध आढळून आलेला आहे. हे जे गांधी आहेत हे सुद्धा तुरुंगामध्ये आहेत ना, तुरुंगामध्ये आहेत किंवा होते, कारण काय की त्यांचा नक्षलवादाशी थेट संबंध होता. मग अशाने आपले आत्मचरित्र लिहिणं हा त्यांचा व्यक्तिस्वातंत्र्याचा भाग झाला, पण त्याला शासकीय पसंतीची मोहर उठवणं हा एक वेगळा भाग. पण जे अध्यक्ष आहेत सदानंद मोरे आहेत, त्याचबरोबर नरेंद्र पाठक आहेत, यांनी हा पुरस्कार देताना देखील भूमिका बजावली होती आणि मागे घेताना तक्रार देखील केलेली आहे. एक गोष्ट अशी आहे की त्यांना आता रिअलाईज झालं असेल की ही चुकीची गोष्ट घडलेली आहे. कदाचित एका विशिष्ट दबावाखाली की ह्याच्यावर साहित्यिकांची वेगळी रिॲक्शन होईल म्हणून त्यांनी तो तसा निर्णय घेतला असेल तर ते स्वाभाविक आहे. आम्ही मंत्री म्हणून किंवा राजकीय हे म्हणून ज्याला चांगली गोष्ट देशासाठी करायची असेल त्याला आम्ही कमी जास्त बघत नाही. देशाचा अभिमान हा सर्वोच्च आहे. आमच्या जवानांनी जे प्राण गमावलेले आहेत ते कोणाच्या एखाद्या पुस्तकाच्या मिळालेल्या पुरस्कारापेक्षा आणि त्याच्या होणाऱ्या कॉन्ट्रोवर्सीपेक्षा मोठे असतात. त्या जवानाचं राष्ट्रासाठी झालेलं बलिदान हे सर्वोच्च असतं. हे आमचे विचार आहेत आणि त्याच्यामुळे आम्ही म्हणतो की तुम्ही ते जे साहित्य आहे तेवढं पुरतं तुम्ही बाजूला राहा ना, बाकी आम्ही कुठे तुम्हाला म्हटलं की आमच्यावर टीका केली तर मी कोणाला विचारलं? साहित्य क्षेत्रात अशी टीका होते की हे सरकार भाजप सरकार आहे आणि जर आपण वैचारिक जर संघर्ष पाहिला तर कुठेतरी संघाची भूमिका आणि नक्षल भूमिका ही कायम परस्पर विरोधी राहिली, त्यामुळे हा पुरस्कार मागे घेण्यात आला. हे बघा, ज्यावेळेला ही मुवमेंट बॅन झाली त्यावेळेला काँग्रेस सत्तेवर होते ना, मग त्यावेळेला काय RSSने त्यांना सांगितलं होतं बॅन करा म्हणून, अहो देशप्रेमापोटी त्यांनी बॅन केलं म्हणून ते देशप्रेमी होते. तेच देशप्रेम त्याच्यानंतर निर्माण झालेली राष्ट्रवादी आणि काँग्रेसने सुद्धा दाखवलं पाहिजे, कारण हे शेवटी देशप्रेम तुमचं अशा ठिकाणी देशावरचं प्रेम आहे, ते देशाचे तुकडे करायला निघालेले होते आणि त्यांना कसले पुरस्कार द्यायचे? पुरस्कार द्यायचे तर खाजगी संस्थांनी द्यायचे, सरकारचे पुरस्कार त्यांना मिळू शकतात. सदानंद मोरे म्हणतात अशा अनेक पुस्तकं निघाली आहेत, मी देखील पुढे पुस्तक लिहिणार आहे. त्यांनी लिहावं ना तो त्यांचा व्यक्तिगत प्रश्न आहे, परंतु त्यांनी ते पुस्तक प्रकाशित करताना आमच्या मंडळाचा अध्यक्ष म्हणून प्रकाशित करता का म्हणे, त्यांनी व्यक्तिगत नावाने करावं, तो त्यांचा व्यक्तिगत भाग होईल. परंतु ज्यावेळेला तुम्ही शासनाच्या एखाद्या पोस्टवर असता त्यावेळेला देशाचाच विचार सर्वप्रथम झाला पाहिजे. अभिव्यक्ती स्वातंत्र्य वगैरे सगळं आहे परंतु देशहिताच्या वर ते नाही असं मी स्वतः समजतो. साहित्यिकांनी नाराजी व्यक्त करत राजीनामे दिलेत, शासनाची भूमिका काय? साहित्यिक हा आमच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा घटक आहे समाजाचा, त्याचा आम्ही आदर करतो. प्रसंगी त्यांना कुठे वाईट वाटलेलं असेल तर त्याच्या दिलगिरी व्यक्त करायलासुद्धा मला कमी वाटणार नाही, परंतु माझा निर्णय हा पुस्तकाच्या संदर्भात आहे आणि नक्षलाईट विचारसरणीच्या संदर्भात आहे, तो विचार कधीही बदलणार नाही, ह्याच्यावरती मी अत्यंत ठाम आहे. राज्य सरकारची भूमिका जी आहे ती ठाम आहे, जो पुरस्कार दिलेला आहे तो पुरस्कार परत जो आहे दिला जाणार नाही, त्यामुळे शासन आपल्या भूमिकेवर आणि नक्षलवादी विरोधी भूमिकेवर ठाम असल्याचं देखील केसरकर यांनी सांगितलं. पीडीओ जर्नलिस्ट कृष्णासा प्रफुल्ल साळुंखे.